देशातील प्रत्येक क्षेत्रातील नवनवीन घडामोड पाहण्यासाठी राष्ट्र परिवर्तन यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा। नमस्कार, राष्ट्र परिवर्तन चॅनलमध्ये आपलं हार्दिक स्वागत। आज आपण आहोत खेड शहरालगत असणारी चोरद नदी, अगदी खेडपासून खेडभरणे इथपासून 1 किलोमीटरवर असणारी ही चोरद नदी। या परिसरामध्ये दमदार पाऊस झाल्यामुळे ही चोरद नदी ओसंडून वाहत असलेली आपल्याला पाहावयास मिळते। ही चोरद नदी पुढे जगबुडी या नदीला जाऊन मिळते व पाहतोय आपण या परिसरात प्रचंड स्वरूपाचा पाऊस झाल्याने या चोरद नदीला अगदी पुराचं स्वरूप आलेलं आहे। तुम्ही पाहू शकता आणि अशा या नद्यांच्यामुळेच जगबुडी ही उद्र रूप धारण करते। अशा अनेक नद्या येऊन या जगबुडी नदीला मिळतात। खेड परिसरामध्ये दमदार पाऊस झाल्याने प्रशासनामार्फत हाय अलर्ट जारी करण्यात आला असून सतर्कतेचा इशारा देण्यात आलेला आहे। या चोरद नदीनं एवढं उग्र रूप धारण केलेलं आहे ते आपण पाहतोय। स्मशान सुकेलीची स्मशानभूमी पाण्याखाली गेलेली आपण पाहू शकतो। याचबरोबर शेतकऱ्यांचंही प्रचंड नुकसान या पुराचा फटका शेतकऱ्यांना बसलेला आहे। आपण हे पुराचं पाणी भात शेती सर्व पाण्याखाली गेली तुम्हाला दिसून येईल। तुम्ही पाहू शकता आपण जे पाहतोय या ठिकाणी भात शेती होती यावरती तुमचा विश्वासही बसणार नाही, परंतु या चोरद नदीला पूर आल्याने सर्व भात शेती पाण्याखाली गेलेली आहे। या क्षणाला पूर्ण भात शेती पाण्याखाली आहे, तुम्ही पाहू शकता। पूर्णतः भात शेतीमध्ये पाणी आहे। पुन्हा एकदा आपण चोरद नदीच्या क्षेत्राकडे जात आहोत। निसर्ग बरसला की इतका प्रचंड स्वरूपात बरसतो की जिकडं बघल तिकडं पाणीच पाणी
त्यांनी करून सोडलेलं आहे. प्रशासनानं धोक्याचा इशारा दिलेला आहे.